वेट लॉस असं म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या मनात सर्वात पहिल्यांदा काय येतं? बोरिंग डाएट्स, किंवा नुसतं सॅलेड आणि सूपवर राहावं लागणं, किंवा आपल्यापैकी काही लोकांच्या भाषेत घासपूस खाणं, अनेक वेळ जिममध्ये करावा लागणारा व्यायाम, किंवा कोणत्या तरी पावडरी किंवा गोळ्या घ्याव्या लागणं. पण ह्या सगळ्याच्या व्यतिरिक्त आपल्याला रोज करता येण्यासारख्या आणि तुम्ही अगदी आजपासून सुरू करू शकता अशा 5 अत्यंत इफेक्टिव्ह काही छोट्या छोट्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये, ज्या तुम्हाला वेट लॉस करायला आणि वेट मेंटेन करायला मदत करू शकतील. नमस्कार मंडळी, मी न्यूट्रिशनिस्ट अनुजा आणि द ग्रीन पानच्या आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण ह्या 5 टिप्स किंवा ट्रिक्स बघणार आहोत. त्याचं कारण हे की बऱ्याचदा आपण काही सेलिब्रिटीजचं बघून किंवा काही इन्फ्लुएन्सर्सचं बघून वेगवेगळ्या प्रकारची डाएट्स फॉलो करतो, काहीतरी वेगळं करतो, काहीतरी वेगळ्या प्रकारचं एक्सरसाइज ट्राय करतो. पण बऱ्याचदा असं होतं की थोड्या काळासाठी ते आपल्याला मदत करतात आणि आपण ते करायचं थांबवल्यावर परत वेट गेन होतं. पण आज ज्या ह्या 5 अतिशय सोप्या असणाऱ्या अशा टिप्स आपण समजून घेणार आहोत, ज्या आपल्याला नेहमी वेट लॉसच्या या प्रवासामध्ये मदत करू शकतात. आणि नुसतं वेट लॉसच नाही तर फिट राहण्यासाठी, आपलं आरोग्य कायम चांगलं राहावं म्हणून आपल्याला मदत करू शकतात. तेव्हा आपण लगेचच या टिप्स जाणून घेऊया. पहिली टिप आहे जी आपले आजी आजोबांपासून अनेक जण आपल्याला सांगत आले आहेत, ती म्हणजे अन्न व्यवस्थित चावून खाणं. आपल्याकडे असं म्हटलं जातं की एक घास 32 वेळा चावायचा असतो. पण मग ह्याचा वेट लॉसशी काय संबंध आहे? तर खूप मोठा संबंध आहे. पहिली गोष्ट, अन्न व्यवस्थित चावून खायचं असं का सांगतात? कारण आपल्या शरीरातली जी पचनक्रिया असते, डायजेशन असतं, ते सर्वात पहिले आपल्या तोंडात सुरू होतं. आणि त्यामुळे ती फर्स्ट स्टेप व्यवस्थित झाली नाही तर आपल्याला बरेचदा इनडायजेशन म्हणजे अपचन, गॅसेस यासारखे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण अन्न चावून व्यवस्थित न खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात अन्नातील जे अन्न घटक किंवा जीवनसत्व असतात ती व्यवस्थित ॲब्झॉर्ब होऊ शकत नाही. पण ह्या व्यतिरिक्त अजून एक महत्त्वाचा बेनिफिट वेट लॉसच्या दृष्टीने अन्न नीट चावून खाण्याचा आहे. तो असा की आपण जर बऱ्याचदा टी व्ही समोर बसलेलो असतो किंवा काहीतरी करत असतो आणि आपण बऱ्याचदा एकदम पटापट जेवतो, आपलं काही लक्ष नसतं जेवणाकडे, आणि ते त्यामुळे ते नीट चावलं जात नाही आणि खूप फास्ट खाल्लं जातं. आता आपल्याला जसं भूक लागली आहे हे सांगण्यासाठी आपलं पोट आपल्या ब्रेनला सिग्नल पाठवतं आणि मग आपल्याला वाटायला लागतं की आपल्याला भूक लागलेली आहे. अगदी तसंच आपलं पोट जेव्हा भरतं तेव्हासुद्धा ब्रेनकडे एक सिग्नल जातो की आता पोट भरलेलं आहे, जेवण बंद करायचं आहे किंवा खाणं थांबवायचं आहे. पण हा सिग्नल ब्रेनपर्यंत पोचण्याची प्रोसेस ही 20 मिनिटाची असते. मग जर आपण 5 ते 7 मिनिटात भराभर आपलं जेवण जेवत असू तर हा सिग्नल ब्रेनपर्यंत जाईपर्यंत आपण ऑलरेडी ओव्हर ईटिंग किंवा जास्त खाल्लेलं असतं. आणि असं अनेक वर्ष ओव्हर ईटिंग केल्यामुळे हळूहळू आपलं वजन वाढत जातं. त्यामुळे डायजेशन रिलेटेड सगळे प्रॉब्लेम्स आणि वेट लॉस दोन्ही साधायचं असेल तर अगदी घड्याळ लावून सावकाश चावून चावून आणि अन्नाकडे पूर्ण लक्ष देऊन जेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरी टिप आहे की रेग्युलर इंटरवल्सनी थोड्या थोड्या वेळांनी पाणी पित राहणं. आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की पाणी पिणं हे वेट लॉस करण्यासाठी, हेल्दी राहण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि आपल्याकडनं बऱ्याचदा ते विसरलं जातं. परंतु पाणी प्यायचं आहे म्हटल्यावर बरेच जण काय करतात, पाणी प्यायची आठवण झाली की गटागटा एक बॉटल भरून किंवा एक तांब्या भरून पाणी पितात, किंवा जेवण झाल्यावर एक एक तांब्या पाणी पितात. परंतु हे करणं ह्यात थोडीशी गडबड होते. आपल्या शरीराला थोड्या थोड्या वेळांनी सतत पाणी लागत असतं कारण आपल्या शरीरातल्या सगळ्या प्रक्रिया ह्या पाण्यावर अवलंबून असतात. अगदी आपला मेंदूसुद्धा पाण्याच्या कंटिन्युअस सोर्सशिवाय काम करू शकत नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला जर असं वाटत असेल की आपलं डोकं सतत दुखतं आहे, आपल्याला वीकनेस किंवा लिथार्जी येते आहे, कामात लक्ष लागत नाही, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वीट क्रेविंग्स येत आहेत, सारखं गोड खावंसं वाटतंय, तर ही सगळी आपलं शरीर डिहायड्रेटेड असण्याची लक्षणं आहेत. आणि ह्याला एकच उपाय आहे
की आपण थोडा थोडा वेळाने अर्धा अर्धा ग्लास एक एक ग्लास एवढंच पाणी सतत पीत राहिलं पाहिजे. किंवा एक्सरसाइज जेव्हा आपण करतो, कुठल्याही प्रकारचा व्यायाम करतो, त्याच्या आधी व्यायाम करताना आणि व्यायाम झाल्यावर व्यवस्थित पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आपले मसल्स पाण्याशिवाय काम करू शकत नाहीत. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी पाणी पिणं महत्त्वाचं आहेच, पण थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं पाणी सतत पीत राहणं हे जास्त इफेक्टिव्ह आहे. तिसरी टीप आहे ती म्हणजे काही लोकांना असणाऱ्या एका मजेशीर सवयीविषयी आहे. ते म्हणजे रोज उठून सकाळी वेट चेक करणं किंवा वजन पाहणं, वजन काट्यावर उभं राहणं. आता तुम्हाला वाटेल ह्याच्यात काय चूक आहे, पण काय गंमत होते की आपण रोज उठून वजन करतो आहे किंवा आपण रोज जिमला जातो आहे आणि तिथे रोज वजन करतो आहे, तर आपल्या शरीरामध्ये रोज 100 ते 200 ग्रॅमचं वजन इकडे तिकडे होत असतं अनेक कारणांमुळे, हॉर्मोन्समुळे, आपली त्यावेळेस आपण आदल्या दिवशी काय खाल्लेलं आहे, त्या दिवशी काय खातो आहे, कॉन्स्टिपेशन झालेलं आहे का, किंवा वॉटर रिटेन्शन म्हणजे आपलं शरीर कधीकधी पाणी धरून ठेवतं तसं झालेलं आहे का, त्याच्यामुळे रोज आपलं वजन थोडं थोडं बदलत असतं. आणि आपण जे काही डाएट करतो आहे किंवा जे काही एक्सरसाइज करतो आहे त्याचा शरीरावर परिणाम व्हायला कमीत कमी 10 ते 15 दिवस तरी लागतात. त्याच्यामुळे आपण जर रोज वजन चेक करत राहिलो तर एखाद दिवशी थोडंसं वजन कमी दिसतं, दुसऱ्या दिवशी परत जास्त दिसतं, आणि त्याचा आपल्याला प्रचंड स्ट्रेस येतो, ताण येतो, आणि मग आपल्याला त्या दिवशी आपण जे काही चांगलं करत असतो ते करायला मोटिवेशन राहत नाही. त्याच्यामुळे आपल्याला जर आतून वाटत असेल की आपण वजन कमी करावं आणि ही प्रोसेस आनंददायी, समाधानकारक, एन्जॉयबल असावी, तर रोज वजन चेक करायचं नाही. आठवड्यातनं एकदा किंवा फार तर 15 दिवसातनं एकदा फक्त वजन चेक करायचं, आणि मग ते केल्यानंतर जे काही कमी जास्त असेल त्याप्रमाणे तुम्ही जर आहारतज्ज्ञ किंवा न्यूट्रिशनिस्टला कन्सल्ट करत असाल तर त्यांच्याशी डिस्कस करू शकता, किंवा तुम्ही स्वतःचं स्वतःसुद्धा मॉनिटर काही गोष्टी करू शकता. त्याची एक ट्रिक पुढच्या टिपमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे, पण लक्षात ठेवा, रोज वजन चेक करून स्वतःचा स्ट्रेस वाढवू नका. मगाशी म्हटल्याप्रमाणे चौथी टिप आहे ती म्हणजे आपण स्वतःच स्वतःला एक प्रकारे मॉनिटर करू शकतो अशी, ती म्हणजे फूड डायरी लिहिणं. म्हणजे काय, तर संपूर्ण दिवसात आपण जे काही खातोय किंवा जे काही पितोय, म्हणजे अगदी साधं एखादं कधीतरी एक पीस चॉकलेट खाल्लं जातं किंवा कधी कधी काही खाल्लं जातं, तर हे सगळं आपल्या एखाद्या डायरीत रोज रात्री बसून लिहून काढायचं. जेव्हा 4 ते 5 दिवस कंटिन्युअसली आपण हे लिहू तेव्हा आपल्यालाच लक्षात येईल की बऱ्याचदा आपल्याला भूकही लागलेली नसते किंवा त्यावेळी एखादी गोष्ट खायची गरज नसते, पण फक्त ती समोर दिसतेय म्हणून किंवा कधीकधी असंच कंटाळा आलाय म्हणून आपण उगीचच अनेक पदार्थ खात असतो. आणि ज्यावेळेस आपल्याला हे रिअलायझेशन होतं तेव्हा आपण अनावश्यक गोष्टी खाणं टाळू शकतो आणि आपले फूड चॉईसेस जास्त इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. आणि हेच तर वेट लॉस करण्यासाठी महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे हे सेल्फ रिअलायझेशन होण्यासाठी फूड डायरी लिहिणं ही खूप इफेक्टिव्ह टिप आहे. पाचवी टिप आहे ती व्यायाम किंवा एक्सरसाइज विषयी. आता वेट लॉस करण्यासाठी रोज व्यायाम केला पाहिजे किंवा रोज किमान चालायला धावायला तरी गेलं पाहिजे हे आपल्यापैकी सगळ्यांना माहीत आहे, पण गडबड कुठे होते ती कन्सिस्टन्सीमध्ये किंवा नियमितपणे ते करण्यामध्ये. तर आपण एक्सरसाइज नियमितपणे करू शकू अशी एक सोपी ट्रिक मी तुम्हाला आज सांगणार आहे. बघा, हा बऱ्याचदा आपल्याबरोबर काय होतं, आपण असं ठरवतो की आता माझं वजन खूप वाढलं आहे आणि काही झालं तरी मला रोज निदान जॉगिंग करायला किंवा चालायला तरी गेलंच पाहिजे, की आता मी उद्यापासून चालायला सुरुवात करणार आहे. मग दुसऱ्या दिवशी आपण छान वेळेवर उठून अगदी भरपूर मोटिवेशननी वेळेवर चालायला जातो, 1 तास छान चालणं होतं, फ्रेश वाटतं, आणि मग असं आपण साधारण 3 ते 4 दिवस नियमितपणे करतो. मग चौथ्या किंवा 5व्या दिवशी आपल्याला कधीतरी उठायला उशीर होतो किंवा कंटाळा येतो, आज जाऊ नये, आता 4 दिवस झाले आता जाऊ नये असं वाटतं, आणि मग आपण झोपून राहतो किंवा जात नाही. मग 5व्या दिवशी परत असं वाटतं की आज खूप थकायला झालं आहे, थंडी पण खूप आहे, तर आज नको जायला, उद्यापासून नक्की जाऊया. मग वीकेंड येतो, मग असं वाटतं जाऊ दे आता सोमवारपासूनच सुरुवात करूया, आणि असं करून करून ती एक्सरसाइज बंद पडते.
तर आता ह्यासाठी एक ट्रिक अशी आहे की ज्या दिवशी आपल्याला व्यायाम करायचा कंटाळा येतो किंवा काही कारणांनी आपल्याला उठायला उशीर होतो, झोप अर्धवट होते, काही स्ट्रेस असतो, कधी ऑफिसला लवकर जावं लागणार असतं आणि तेव्हा आपल्याला एक तास व्यायामासाठी देता येणार नसतो, पण म्हणून त्या दिवशी व्यायाम स्किप करायचा नाही, तर त्या दिवशी आपल्याला जेवढा वेळ असेल 10 मिनटं 15 मिनटं 20 मिनटं 25 मिनटं जो काही वेळ असेल तेवढा वेळ घरच्या घरी काहीतरी प्रकारचा वर्कआउट करायचा। म्हणजे काय करू शकतो, आपण घरातल्या घरात थोडंसं ब्रिस्क वॉकिंग करू शकतो 10 मिनटं किंवा 15 मिनटं, किंवा सूर्यनमस्कार घालू शकतो, थोडेसे यंग लोक असतील ते स्किपिंग्स करू शकतात, घरातले किंवा घराबाहेरचे जे जिने असतात त्याची चढ उतार आपण 10 मिनटं करू शकतो, स्ट्रेचिंग जॉईंट रोटेशन्स करू शकतो। हे केल्यामुळे काय होतं, आपला जो एक्सरसाइजची लिंक असते किंवा ट्रॅक असतो तो जात नाही आणि दुसऱ्या दिवशी परत आपल्याला व्यायाम करावासा वाटतो आणि आपला व्यायाम कंटिन्युअसली होत राहतो। आज आपण बघितलेल्या ह्या 5 टिप्स वेट लॉस करण्यासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या अशा आहेत, त्यामुळे तुम्ही अगदी उद्यापासूनच त्या फॉलो करायला सुरुवात करा आणि तुम्हाला त्या फॉलो केल्यानंतर काय काय अनुभव येत आहेत ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। त्या व्यतिरिक्त जर आरोग्याविषयी, वेगवेगळ्या आजारांविषयी किंवा तुमच्या स्वतःचा वेट लॉस करण्यासाठी तुम्हाला काही शंका असतील किंवा तुम्हाला पर्सनल कन्सल्टेशनची गरज असेल तर माझा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ॲड्रेस आणि माझ्या वेबसाईटचा ॲड्रेस आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो, तुम्ही मला थेट संपर्क साधू शकता किंवा माझं फेसबुक आणि इंस्टाग्राम हँडल्ससुद्धा चेक करू शकता। तर असेच सायंटिफिक आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज घेऊन आम्ही येत राहू, त्यासाठी आपल्या द ग्रीन पंच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याबरोबरच तिथे असलेली घंटा किंवा बेल आयकन दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ कधी आला आहे हे लगेच समजेल। तोपर्यंत धन्यवाद।